सर्व सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापकांना व सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते आपल्या मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर मी आतापर्यंत बरेच मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढेही या यूट्यूब चॅनलवर अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करण्यात येतील। त्यामुळे आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून भविष्यात मी जे काही व्हिडिओज अपलोड करेन त्या व्हिडिओची अपडेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाईल। तर आज जो व्हिडिओ मी बनवत आहे या व्हिडिओमध्ये आपल्या सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री तसेच लाईफ सायन्सेसच्या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रकारचे कन्फ्युजन असते की MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा लाईफ सायन्सेसमध्ये केले तर मी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच ज्युनियर कॉलेजेसमध्ये प्राध्यापक पदासाठी, लेक्चरशिपसाठी मी अप्लाय करू शकतो किंवा नाही, किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, लाईफ सायन्सेसमध्ये MSc केले, पोस्ट ग्रॅज्युएट केले तर तिथे मला अप्लाय करता येईल का। तर हे एक प्रकारचे कन्फ्युजन सर्व विद्यार्थ्यांमध्ये असते आणि त्यामुळे हे विद्यार्थी BSc ला हे सर्व विषय घेण्यासाठी विचार करतात। त्याबरोबरच या विद्यार्थ्यांना चुकीची माहिती तिथे मिळते किंवा काही गैरसमज त्यांचे असतात आणि म्हणून हे गैरसमज दूर करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे कन्फ्युजन आहे की MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा लाईफ सायन्सेसमध्ये केल्यानंतर PG म्हणजेच ज्युनियर कॉलेजेसच्या प्रोफेसर पदासाठी म्हणजेच लेक्चरशिपसाठी अप्लाय करू शकतो किंवा नाही, हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवित आहे। तरी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यापर्यंत, मग ते मायक्रोबायोलॉजीचे विद्यार्थी असू द्या, ते बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असू द्या, ते बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी असू द्या किंवा लाईफ सायन्सेसचे विद्यार्थी असू द्या, या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचावा अशी सर्व प्राध्यापक मित्रांना माझी विनंती आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचे जे काही कन्फ्युजन असेल ते कन्फ्युजन दूर होईल आणि त्यांना मायक्रोबायोलॉजीसारख्या विषयामध्ये, बायोटेक्नॉलॉजीसारख्या विषयामध्ये तसेच बायोकेमिस्ट्री, लाईफ सायन्सेससारख्या विषयामध्ये करिअर करण्यासाठी एक मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ बनवित आहे हा एक गव्हर्नमेंटचा GR जो निघालेला आहे, दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजीचा हा GR आहे आणि या GR मध्ये शासनाचा जो GR आहे तो 7 फेब्रुवारी 2019 GR आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच ज्याला आपण ज्युनियर कॉलेजेस म्हणतो, तर या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे, ज्याला आपण शॉर्टमध्ये GR म्हणतो किंवा गव्हर्नमेंट रिझॉल्युशन म्हणतो। थोडक्यात या GR मध्ये काय पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे आणि व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे ती निश्चित करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून अशी शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता जर त्या विद्यार्थ्यांकडे असेल तर ते विद्यार्थी इथे या वेगवेगळ्या लेवलवर ऍप्लिकेशन करू शकतात। आणि या GR मध्ये मी थोडक्यात आपल्याला, ऍक्च्युली हा 21 पानाचा GR आहे परंतु आपल्याशी रिलेटेड जी माहिती महत्त्वाची आहे
म्हणजे आपला एक कन्फ्युजन असे असते विद्यार्थ्यांचे की MSc मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री लाईफ सायन्सेस केल्यानंतर मला जर ज्युनियर कॉलेजेसच्या प्राध्यापक पदासाठी किंवा लेक्चरसाठी जर अप्लाय करायचे असेल तर मी तिथे अप्लाय करू शकतो का, आणि विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती तिथे पोहोचवल्या जाते किंवा चुकीची माहिती तिथे पोहोचते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन तिथे होते, आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची जी महत्त्वाची माहिती आपल्याशी रिलेटेड आहे त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला यामध्ये सांगणार आहे, आणि यानंतर हा GR तुम्हाला मी दाखविल्यानंतर लगेच तुम्हाला महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये पण ही सगळी इन्फॉर्मेशन तिथे पब्लिश झालेली आहे, आणि ही जी काही इन्फॉर्मेशन महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 B यामध्ये पब्लिश झालेली आहे, तो तारीख आहे 26 नोव्हेंबर 2019, म्हणजे हा एक 7 नोव्हेंबर 2019 शासन निर्णय आहे, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आहे, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन पुन्हा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 B यामध्ये 26 नोव्हेंबर 2019 पण पब्लिश झालेली आहे। मित्रांनो, ह्या दोन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत, मग तो हा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय असू द्या किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 B जो की 26 नोव्हेंबर 2019 पब्लिश झालेला आहे, ही दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला आजही गव्हर्नमेंटच्या त्या त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील। ओके, तर अशा प्रकारची एक माहिती आपण पाहूयात यामध्ये की ॲक्च्युली या GR मध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्याने दिलेली आहे, जेणेकरून तुमचे जर काही कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन नक्कीच येथे दूर होईल। तर वन बाय वन थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत, आणि जी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे तीच इन्फॉर्मेशन मी येथे तुम्हाला एक सांगणार आहे। GR मध्ये जशा प्रकारे दिलेली आहे तशा प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा जो कॉलम इथे दिलेला आहे की शासन निर्णय 25/1/2016 नुसार आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीने दिनांक 29/8/2018 रोजीच्या बैठकीत विविध विषयांच्या अभ्यासगट व समित्यांमधील निवडक अध्यक्षांची निवड केली। त्यानुसार संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठित विषय योजना निश्चिती समितीने प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषय निय निश्चित करून दिली आहे। त्या अनुषंगाने अशी अर्हता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, आणि त्यानंतर शासन निर्णय जो झालेला आहे, शासन निर्णय जो झाला त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की संदर्भाधीन क्रमांक 1, 3 व 4 येथील शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2013, दिनांक 25/1/1990 आणि शासन पत्र दिनांक 9/11/2012 अधिक्रमित करण्यात येत असून राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील म्हणजेच ज्युनियर कॉलेजेसमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। म्हणजे अशा प्रकारचा एक शासन निर्णय झालेला आहे, आणि या निर्णयानुसार राज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच ज्युनियर कॉलेजेसमधील शिक्षकांची शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे ते निश्चित करण्यात येत आहे किंवा आलेले आहे। आणि इथे आपण पाहणार आहोत की आपल्यासाठी महत्त्वाचे जे आहे ते एक उच्च माध्यमिक विद्यालय आपण समजू शकतो आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच ज्युनियर कॉलेजेस, म्हणजे BSc किंवा MSc केल्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करण्यासाठी तुम्ही पात्र ठरता किंवा नाही किंवा तुमच्याकडे ती शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता आहे किंवा नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता किंवा काय अर्हता शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता काय आवश्यक आहे हे तुम्हाला इथे कळून येईल। तर यामध्ये इथे जो दिलेले आहे ते इयत्ता 1 ते 5 करिता प्राथमिक शैक्षणिक अर्हता,
सगळ्यात महत्त्वाचं ऍक्च्युली हे आपल्यासाठी जरी तेवढे इम्पॉर्टंट नसले तरी एक थोडंसं मी तुमची लिंक लागण्यासाठी हे थोडंसं वाचून दाखवतो. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात जी दिलेली सांगितलेली आहे त्यांनी की या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल. म्हणजे हे सगळ्या शेवटी त्यांनी दिलेले परिशिष्ट चार दिलेले आहेत, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, परिशिष्ट क आणि परिशिष्ट ड. तर आपल्यासाठी महत्वाचे जे आहेत ते परिशिष्ट क आणि परिशिष्ट ड, तर ते आपण पाहणारच आहोत यामध्ये. त्याच्यानंतर ही एक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा ती एक त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे 1.2, इयत्ता 6वी व 8वी करिता उच्च प्राथमिक शिक्षक, त्याच्यामध्ये पण त्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता सांगितलेली आहे जी की परिशिष्ट ब मध्ये दिलेली आहे. आणि शिक्षक पात्रता परीक्षा किंवा TET ही त्या कॅन्डिडेटला पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी माहिती त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे इयत्ता 9वी ते 10वी करिता म्हणजेच माध्यमिक शिक्षकांकरिता. आणि इथे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे तर ती त्यांनी या निर्णयासोबत या GR सोबत जे परिशिष्ट क जोडलेले आहे त्यामध्ये ती दिलेली आहे. ती मी तुम्हाला दाखविणारच आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे इयत्ता 11वी ते 12वी करिता म्हणजेच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, तर त्यांच्यासाठी काय शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असायला पाहिजे तेही त्यांनी यामध्ये दिलेले आहे. ते मी तुम्हाला दाखविणार आहेच. तर 1 by 1 आपण पाहणार आहोत आणि या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट ड नुसार म्हणजे काय शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असायला पाहिजे कशासाठी, तर इयत्ता 11वी ते 12वी करिता म्हणजेच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता, तर ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे हे त्यांनी परिशिष्ट ड मध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यानुसार या महाविद्यालयीन शिक्षकांकरिता ही शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता अनिवार्य असणार आहे. तर ते आपण पाहणार आहोत 1 by 1. तर पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इयत्ता 9वी ते 10वी करिता म्हणजेच माध्यमिक शिक्षकांकरिता काय शैक्षणिक अर्हता तिथे असायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आपल्यासाठी. आणि हा जो GR त्यांनी गव्हर्नमेंटने काढलेला आहे तर या सगळ्यांपर्यंत तो GR त्यांनी पोहोचवलेला आहे, कारण याची प्रत्येक प्रत जी राहते ती माननीय राज्यपाल यांचे सचिव राजभवन मुंबई यांच्यापर्यंत ती प्रत त्यांना पाठवलेली असते. त्यानंतर मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तसेच विरोधी पक्षनेता विधान परिषद विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई मंत्री शालेय शिक्षण यांचे खासगी सचिव, त्यानंतर मंत्री सर्व यांचे खासगी सचिव, त्यानंतर राज्यमंत्री सर्व यांचे खासगी सचिव. तर या सर्व विभागांपर्यंत व्यक्तींपर्यंत महत्वाच्या व्यक्तींपर्यंत ही इन्फॉर्मेशन तिथे किंवा हा GR तिथे पोहोचलेला असतो. त्याचबरोबर म्हणजे शिक्षण विभागाशी जे निगडित आहेत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, त्यानंतर आयुक्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, त्यानंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, म्हणजे जे बोर्ड ज्याला म्हणतो आपण 10वीचे बोर्ड किंवा 12वीचे बोर्ड, या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींपर्यंत शालेय शिक्षणाशी विभागणीत व्यक्तींपर्यंत विभागांपर्यंत हा GR किंवा त्याची प्रत तिथे पोहोचलेली असते. तर यानंतर आपण एक 1 by 1 थोडस याच्यामध्ये पाहणार आहोत की जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्वाची आहे. तर हे परिशिष्ट अ जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं की जे इयत्ता 1 ते 5वी या वर्गांसाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे ते या परिशिष्ट अ मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर जे परिशिष्ट ब आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे ते यांनी यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर परिशिष्ट क जे आहे ते म्हणजे रिलेटेड टू तेही आपण पाहणार आहोत. परिशिष्ट क मध्ये त्यांनी ऍक्च्युली काय दिलेले आहे किंवा कशा प्रकारची शैक्षणिक अर्हता त्या कॅन्डिडेटमध्ये
असायला पाहिजे ते त्यांनी परिशिष्ट क मध्ये दिलेले आहे. हे परिशिष्ट ब झालं जे इयत्ता 6वी ते 8वीच्या. आणि आपण त्याच्याशी रिलेटेड जर इन्फॉर्मेशन पाहिलेली पाहायची असेल आपल्याला, ज्याला आपण विज्ञान म्हणू शकतो म्हणजे आपल्या लाईफ सायन्सेसची रिलेटेड जर विषय आला तर विज्ञान म्हणून जर आपण इथे कन्सिडर केले तर म्हणजे या वर्गासाठी जर तुम्हाला शिकवायचे असेल किंवा अप्लाय करायचे असेल तर इथे त्यांनी दिलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान म्हणजेच लाईफ सायन्सेस, पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण असायला पाहिजे आणि त्याचबरोबर 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणती नाव दिले असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड विशेष शिक्षण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण. तर ही एक शैक्षणिक अर्हता दिलेली आहे जर तुम्हाला विज्ञान या विषयासाठी आणि या वर्गासाठी म्हणजेच 6वी परिशिष्ट क मध्ये ब मध्ये जी त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्ग अध्यापनासाठी तुम्हाला जर शिक्षक म्हणून जर तिथे अप्लाय करायचे असेल तर आणि तुम्हाला विज्ञान विषय बीएससी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही आपण विज्ञान त्याला म्हणू शकतो आणि विज्ञान विषय जर तुम्हाला शिकवायचा असेल या वर्गांना 6वी ते 8वीच्या वर्गांना तर तुमच्याकडे बीएससी ला किंवा तुमची जी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी आहे ती या एखाद्या विषयापैकी असावं म्हणजेच त्या पदवीमध्ये तुम्हाला या विषयापैकी विषय तुम्हाला असावा. मग तो भौतिकशास्त्र असू द्या, रसायनशास्त्र असू द्या, वनस्पतीशास्त्र असू द्या, प्राणीशास्त्र किंवा जीवविज्ञान लाईफ सायन्सेस. परंतु इथे सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा बायोकेमिस्ट्री जैवरसायनशास्त्र ज्याला म्हणतो आपण असा कुठेही असा स्पेशल उल्लेख इथे नाही. आणि म्हणून आपण पुढचा जर विचार केला म्हणजे पुढच्या वर्गाचा जर विचार केलेला किंवा केला तर तिथे आपण पाहूयात की त्या जी आर मध्ये किंवा तिथे त्यांनी कशा प्रकारचं मेन्शन केलेलं आहे. आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की ती इन्फॉर्मेशन आपल्याला परिशिष्ट क मध्ये मिळणार आहे आणि या परिशिष्ट क मध्ये म्हणजेच परिशिष्ट क जो त्यांनी मेन्शन केलेला आहे तो स्पेशली कोणत्या वर्गासाठी तो शैक्षिकांची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता सांगितलेली आहे तर इयत्ता 9वी व 10वीच्या वर्गांसाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि ती त्यांनी मेन्शन केलेली आहे या परिशिष्ट क मध्ये. तर आपल्याला जे रिलेटेड आहे ते म्हणजे आपले विषय किंवा आपल्या विषयाची निगडीत तर तेही मी तुम्हाला दाखवतो यामध्ये की या जी आर मध्ये त्यांनी काय ऍक्च्युली दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपला विज्ञान विषय तिथे घेणार आहोत कारण विज्ञानाशी रिलेटेड तर हा तो विज्ञान विषय जर तुम्हाला शिकवायचा असेल किंवा त्या वर्गाला तुम्हाला अप्लाय करायचे असेल म्हणजे ऍप्लिकेशन करायचे असेल जेणेकरून म्हणजे 9वी किंवा 10वीसाठी तर इथे विज्ञान विषय शिकवण्यासाठी तुमच्याकडे काय शैक्षणिक अर्हता तिथे असायला पाहिजे तर ते त्यांनी इथे दिलेले आहे. आणि ही शैक्षणिक अर्हता म्हणजेच तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र तसेच जीवविज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण असायला पाहिजे आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र म्हणजेच बीएड ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा मग राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची पदवी परीक्षा म्हणजे बी ए एड एज्युकेशन किंवा बी एस सी एज्युकेशन ज्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो तर तशा प्रकारची एक ती डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे. हे झालं 9वी 10वीच्या म्हणजे त्या विषयांमध्ये जर तुम्हाला विज्ञान विषय शिकवायचा असेल तर ही अर्हता किंवा शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असायला पाहिजे ग्रॅज्युएशन लेवलला या विषयापैकी तुम्ही जर तुमच्याकडे तो विषय असेल म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र म्हणजे तुमचा एक विषय जर तुम्ही मायक्रोबायोलॉजी घेतला आणि त्याच्यासोबत तुमचं रसायनशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल तर तो विषय बेस धरून तुम्ही इथे अप्लाय करू शकता या इन्फॉर्मेशन प्रमाणे.
त्याच्यानंतर आणखी जी महत्त्वाची आहे परिशिष्ट ड मध्ये जी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेली आहे, इथेही गणित आणि विज्ञान विषयासाठी जर त्यांनी क्वालिफिकेशन लागलं तर गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, म्हणजे अशा प्रकारचे हे क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता तिथे आवश्यक आहे. त्यानंतर परिशिष्ट ड मध्ये जी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेली आहे जे की आपल्यासाठी म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे असं मी समजतो, की परिशिष्ट ड मध्ये त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती त्यांनी सांगितली की इयत्ता 11वी व 12वी उच्च माध्यमिक स्तरासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. म्हणजे 11वी आणि 12वीसाठी म्हणजेच उच्च माध्यमिक स्तरासाठी जर तुम्हाला तिथे अप्लाय करायचे असेल तर शिक्षक म्हणून अप्लाय करायचे असेल तर तुमच्यामध्ये किंवा तुमच्याकडे कोण शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता असायला पाहिजे आणि जे आपल्याशी रिलेटेड आहे त्या विषयाची संदर्भात आपण इथे माहिती पाहणार आहोत. आणि ती माहिती म्हणजेच आपले जे विषय आहेत, उदाहरणार्थ जीवशास्त्र तो विषय येईल त्याच्यामध्ये, भौतिकशास्त्रासाठी जर ते त्या विषयामध्ये तुमचं पदव्युत्तर पदवीत्याला म्हणू आपण किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणू, आणि बायोकेमिस्ट्रीवाल्या विषयांसाठी किंवा बायोकेमिस्ट्री च्या विद्यार्थ्यांसाठी जर महत्त्वाची माहिती म्हटलं तर इथे आपण समजा ज्युनियरला, कारण हे 11वी 12वी म्हटलेलं आहे, आणि रसायनशास्त्र हा विषय जर आपण कन्सिडर केला तर इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री, म्हणजे त्यामध्ये मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री असू द्या, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असू द्या, फिजिकल केमिस्ट्री असू द्या, बायोकेमिस्ट्री असू द्या, म्हणजे जर तुम्ही बायोकेमिस्ट्री या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल किंवा MSc करत असाल आणि तुमच्याकडे जर BEd हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही 11वी 12वीसाठी रसायनशास्त्र या विषयासाठी सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे कारण या GR प्रमाणे जर आपण बघितलं तर तिथे तुमच्याकडं ती इन्फॉर्मेशन किंवा ती शैक्षणिक अर्हता आहे. किंवा मग त्याला पर्याय काय आहे की कोणत्याही म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे त्याला ऑप्शनल जो सांगितला त्यांनी, पर्याय जो सांगितला मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री किंवा अनालिटिकल केमिस्ट्री या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSc तुम्ही असावं, किमान 50% गुणासह, कमीत कमी 50% गुण किंवा समकक्ष क्रेडिट जे आत्ता आलेलं आहे क्रेडिट ग्रेड किंवा ज्याला आपण CGPA म्हणतो त्यासह तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजेत. आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची BSc एज्युकेशन, म्हणजे तो इंटिग्रेटेड कोर्स ज्याला आपण म्हणतो तो तिथे असायला पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही रसायनशास्त्र या विषयासाठी तुम्ही अप्लाय करू शकता लेक्चरशिपसाठी किंवा शिक्षकांच्या या पदासाठी किंवा पोस्टसाठी. त्याच्यानंतरचा जो विषय आहे जीवशास्त्र, म्हणजे 11वी आणि 12वीसाठी जीवशास्त्र जर विषय तुम्हाला शिकवायचा असेल किंवा जीवशास्त्र हा विषय शिकवण्यासाठी काय शैक्षणिक अर्हता तिथे लागते आणि कुठल्या प्रकारचं क्वालिफिकेशन तिथे आवश्यक आहे जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे, आणि त्यांनी स्पष्ट इथे या GR मध्ये मेन्शन केलेलं आहे की जर तुम्हाला 11वी 12वीसाठी जीवशास्त्र हा विषय शिकवायचा असेल किंवा तिथे अप्लाय करायचा असेल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॉटनी, झुलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा लाईफ सायन्सेस किंवा बायोसायन्सेस किंवा मायक्रोबायोलॉजी, सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी हे आहे कारण आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये जर PG करत असाल आणि तुमच्याकडे जर मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये PG असेल किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये तुम्ही MSc केलेलं असेल, प्लांट फिजिओलॉजी या विषयामध्ये तुम्ही MSc केलेले असेल, बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये तुम्ही MSc केलेले असेल, तसेच ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंट या विषयामध्ये तुम्ही MSc केलेले असेल किंवा जेनेटिक्स या विषयामध्ये तुम्ही MSc केलेले असेल, बायोकेमिस्ट्री जरी इथे नसला पण बायोकेमिस्ट्रीवाले पोस्ट ग्रॅज्युएट बायोकेमिस्ट्रीवाले विद्यार्थी ही रसायनशास्त्रासाठी किंवा केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्रीच्या शिक्षक पदासाठी ते अप्लाय करू शकतात. आणि या सगळ्या यापैकी कुठल्याही विषयामध्ये जर तुमच्याकडं पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 50% गुणासह किंवा CGPA उत्तीर्ण असाल आणि BEd जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 11वी 12वीसाठी जीवशास्त्र या विषयासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथे तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला 11वी 12वीला
जीवशास्त्र या विषयासाठी तुम्हाला प्राध्यापक पदासाठी लेक्चरशिपसाठी जर अप्लाय करायचे असेल तर तुमच्याकडे एवढ्या विषयापैकी कुठल्याही एका विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असली म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असले किंवा एम एस सी असले आणि बी एड असले, बॅचलर ऑफ एज्युकेशन ही डिग्री जर तुमच्याकडे असेल म्हणजेच एम एस सी प्लस बी एड म्हणजे एम एस सी बी एड ही क्वालिफिकेशन तुमच्याकडे, मग ते एम एस सीचा तुमचा विषय बॉटनी असू द्या, एम एस सीचा तुमचा विषय झुलॉजीचा असू द्या, एम एस सीचा तुमचा विषय एन्व्हायरमेंटल सायन्समधला असू द्या, एम एस सीचा तुमचा विषय लाईफ सायन्सेसमधला असू द्या, बायोसायन्सेसमधला असू द्या, मायक्रोबायोलॉजीमधला असू द्या, मॉलिक्युलर बायोलॉजीमधला असू द्या, प्लांट फिजियॉलॉजीमधला असू द्या, बायोटेक्नॉलॉजीमधला असू द्या, ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंटमधला तुमचा तो विषय असू द्या एम एस सी किंवा एम एस सी जेनेटिक्स तुम्ही असू द्या, प्लस तुमच्याकडे बी एड असेल, तर तुम्ही 11वी आणि 12वीसाठी जीवशास्त्र या पदासाठी किंवा जीवशास्त्राच्या शिक्षक पदासाठी लेक्चरशिपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, हे सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या शासनाच्या निर्णयामधून तुम्हाला मिळालेली आहे, गव्हर्नमेंट रिझर्वेशनमधून तुम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन तिथे मनामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण जी आरमध्येच अशा प्रकारचे स्पष्ट त्यांनी मेन्शन केलेले आहे आणि त्याला पर्याय त्यांनी सांगितला किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॉटनी झुलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स लाईफ सायन्स बायोसायन्सेस मायक्रोबायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी फिजियोलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 50% गुणासह आणि प्लस राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची बी एस सी एज्युकेशन किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण हे जरी तुमच्याकडे असले तरी सुद्धा तुम्ही जीवशास्त्रीय विषयाच्या शिक्षक पदासाठी लेक्चरशिपसाठी तुम्ही ज्युनियर कॉलेजेसमध्ये म्हणजेच 11वी 12वीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आणखी जे आहे पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान, म्हणजे असा जरी एखादा विषय असला 11वी 12वीसाठी आणि तिथे तुम्ही तुमच्याकडे जर मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्हेटरनरी सायन्सेस बायोटेक्नॉलॉजी झुलॉजी तसेच लाईफ सायन्सेस या विषयामधील पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणासह तुम्ही उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन ही डिग्री जर असेल तर तुम्ही ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या लेक्चरशिपच्या पदासाठी किंवा शिक्षकी पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्याला पर्याय हा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आत्ता तुमचे क्लिअर गोष्ट कदाचित झाले असेल की आपल्याकडे मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी लाईफ सायन्सेस मॉलिक्युलर बायोलॉजी जेनेटिक्स म्हणजे असे विषय तुम्ही पी जीमध्ये तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही या विषयामध्ये पी जी करत असाल तर तुम्ही मग ज्युनियर कॉलेजेसला अप्लाय करू शकत नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक ध्येय असतं की आपण बी एड करावं एम एस सी करून बी एड करावं आणि ज्युनियर कॉलेजेसला कुठेतरी नोकरी करावी, प्राध्यापक म्हणून शिक्षकी पेशामध्ये येण्याची बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते, परंतु त्यांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा किंवा चुकीची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे म्हणा हे विद्यार्थी मग या विषयामध्ये एम एस सी करू किंवा नाही करू या संभ्रमामध्ये राहतात आणि तो चान्स किंवा ती संधी त्यांच्या आयुष्यामधून ती निघून जाते किंवा त्यांना ती मिळत नाही. आणि म्हणून हा एक प्रयत्न माझ्यातर्फे केला जात आहे की आपण या जी आरच्या आधारे म्हणा या माहितीच्या आधारे म्हणा आपण आपले काही कन्फ्युजन असेल तर ते कुठेतरी दूर होईल किंवा दूर होण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला जर पोस्ट ग्रॅज्युएट यापैकी कुठल्याही विषयामध्ये करायचे असेल मग ते झुलॉजी असू द्या मायक्रोबायोलॉजी असू द्या बायोटेक्नॉलॉजी असू द्या जेनेटिक्स असू द्या मॉलिक्युलर बायोलॉजी असू द्या तर कुठल्याही विषयामध्ये तुम्ही एम एस सी केले तरी आपल्याला तसा प्रॉब्लेम काही होण्याची शक्यता नाही किंवा जनरली नाही, कारण हा जी आर आपल्याला सांगत आहे की यापैकी तुमच्यामध्ये तुमच्याकडे कुठल्याही विषयामधले जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल आणि त्यासोबत तुमच्याकडे बी एड असेल बॅचलर ऑफ एज्युकेशन तर तुम्ही जीवशास्त्रासाठी किंवा बायोलॉजी या विषयासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर हा अशा प्रकारचा जी आर आहे गव्हर्नमेंटचा. आणि विद्यार्थी मित्रांनो, यासोबत मी तुम्हाला जसं म्हटलं की हा एक शासनाचा जी आर मी तुम्हाला दाखवला जो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये किंवा ज्याला आपण गॅझेट म्हणतो आणि महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब यामध्ये
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून हे प्रकाशित केलेलं आहे की आणि हे जी प्रकाशनाची तारीख आहे ती आहे 26 नोव्हेंबर 2019. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला हा GR असू द्या, गव्हर्नमेंट रेझॉल्युशन असू द्या किंवा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले हे 26 नोव्हेंबर 2019 पब्लिकेशन असू द्या, हे दोन्ही आजही तुम्हाला त्या त्या वेबसाईटवर उपलब्ध होतील. आणि हा जो शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तो 7 फेब्रुवारी 2019 पब्लिश झालेला आहे आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब ह्यामध्ये सुद्धा हे पब्लिकेशन तिथे आलेले आहे. तर तेही मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. तर हे अशा प्रकारचे पब्लिकेशन महाराष्ट्र शासन राजपत्र भाग असाधारण भाग 4 ब यामध्ये हे पब्लिश झालेले आहे. टोटल 42 पेजेस आहेत कारण हे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये यांनी पब्लिश केलेलं आहे आणि तुम्हाला तो PDF फाईल तुम्हाला नेटवरती मिळेल. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पब्लिकेशन आहे आणि इथेही त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम हा 1977 आहे आणि काय सुधारणा यामध्ये झालेल्या आहेत ते त्यांनी यामध्ये सगळं त्यांनी दिलेले आहे. जसं आपण GR मध्ये पाहिलं होतं की प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्ता 1 ते 5 करिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता त्यांनी सांगितली. TET ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो तेही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. आणि शेवटी यांनी जशा ज्याप्रमाणे आपण परिशिष्ट ब क ड आपण पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे इथे इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. परिशिष्ट 1 इथे म्हटलेलं आहे की जे 1 ते 5 वर्गांच्या सर्व विषय त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत आणि इथे परिशिष्ट 1 त्यांनी प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे हे त्यांनी यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर त्यांनी परिशिष्ट ब किंवा परिशिष्ट 2 दिलेले आहेत आणि इथे उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला पाहिजे ही त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर परिशिष्ट क त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय अर्हता तिथे असायला पाहिजे वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात तेही त्यांनी मेन्शन केलेले आहे. म्हणजे परिशिष्ट 3 माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि यानंतर परिशिष्ट 4 जे त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये तेथील विषय किंवा पर्टिक्युलर विषय शिकविण्यासाठी काय शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता तिथे असायला पाहिजे तेही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. इथे जसे परिशिष्ट 4 म्हटलेलं आहे की उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि आपल्यासाठी जे विषय महत्त्वाचे मी म्हटले होते किंवा त्या GR मध्ये मी तुम्हाला सांगितले ते विषय म्हणजे एकतर रसायनशास्त्र आपण विषय हा समजूया कारण बायोकेमिस्ट्रीवाले विद्यार्थी त्यांना जर रसायनशास्त्र या विषयाला अप्लाय करायचे असेल तर त्यांच्याकडे केमिस्ट्रीमधली ऑर्गॅनिक केमिस्ट्री असू द्या, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असू द्या, फिजिकल केमिस्ट्री असू द्या किंवा बायोकेमिस्ट्री असू द्या, अनालिटिकल केमिस्ट्री असू द्या तिथे ते अप्लाय करू शकतात आणि BEd असायला पाहिजे. त्यानंतर जीवशास्त्र या विषयासाठी किंवा शिक्षकी पदासाठी जर अप्लाय करायचे असेल तर इथेही त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेले आहे की काय शैक्षणिक अर्हता तसेच व्यावसायिक अर्हता तिथे असायला पाहिजेत तर ते त्यांनी इथे पूर्णपणे मेन्शन केलेले आहे. तर अशा प्रकारे म्हणजे गव्हर्नमेंट रेझॉल्युशन असू द्या किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र जे की असाधारण भाग 4 ब मध्ये हे सगळं पब्लिकेशन त्यांनी केलेले आहे. तर यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात असे येईल की आपल्याला जे कन्फ्युजन होते किंवा वाटते की MSc मायक्रोबायोलॉजी केले किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी केले किंवा बायोटेक्नॉलॉजी केले किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स असू द्या, लाईफ सायन्सेस असू द्या, ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंट किंवा जेनेटिक्स या विषयामध्ये MSc आपण केले आणि BEd आपल्याकडे असेल तर आपण जीवशास्त्र हा विषय शिकवण्यासाठी ज्युनियर कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकतो किंवा नाही हे जे आपले कन्फ्युजन होते तर इथे येऊन या GR वरून आणि महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब मध्ये पब्लिश झालेल्या डॉक्युमेंट्सवरून आपल्या लक्षात येते की आपण इथे इलिजिबल ठरतो किंवा इलिजिबल आहे. तर अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नक्कीच ही इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांसाठी युजफुल राहील. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण हे मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावे, जेणेकरून भविष्यामध्ये जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल ते आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि दुसरी माहिती, दुसरी एक विनंती अशी की आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करावा. धन्यवाद.